आपण या दोन खेळण्यातल्या कार घेतल्या मी त्यातील एका कारला माझ्या हाताने ढकलतो आणि दुसऱ्या कारला चुंबकाच्या साहाय्याने खेचतो या दोन्ही हालचालींमध्ये काही फरक आहे का कोणता आता आपण दुसरं उदाहरण पाहू मी कागदाचे तुकडे माझ्या हाताने उचलतो आणि दुसरीकडे मी तेच कंगवा माझ्या केसांवर फिरवून मग त्या कंगव्याच्या साहाय्याने उचलतो आता तुम्ही या दोन्ही हालचालींमधील बदल सांगू शकता का कारची हालचाल आणि कागदाचे तुकडे हाताने उचलणे म्हणजेच प्रत्यक्ष वस्तू उचलणे होय तर दुसऱ्या उदाहरणात कार आणि कागदाचे तुकडे हलवण्यासाठी चुंबकाचा वापर केलेला आहे आपल्याला माहिती आहे की दोन सारख्याच ध्रुवांमध्ये उत्तर ध्रुव आणि उत्तर ध्रुव अनाकर्षण असते म्हणजेच एकमेकांपासून विरुद्ध जाण्याची प्रवृत्ती असते कारला जोडलेले लहान चुंबक आणि हातात धरलेल्या चुंबकाच्या सारख्याच ध्रुवाची टोके समोरासमोर नेली तर त्यांच्यात अनाकर्षण निर्माण करते केसांवरून फिरवलेला कंगवा कागदाचे तुकडे उचलतो केसांवर कंगवा फिरवल्याने कंगव्यामध्ये इलेक्ट्रॉन्स निर्माण होतात हे इलेक्ट्रॉन्स कंगव्याशी संबंधित असतात हे इलेक्ट्रॉन्स हालचाल न करताच स्थिर असतात कारण त्यांच्यावर जो भार काम करतो त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक शक्ती असं म्हणतात तुम्हाला हे माहितीच आहे की एखादी वस्तू हलवण्यासाठी अतिरिक्त शक्ती किंवा अतिरिक्त बलाची आवश्यकता असते या उदाहरणामध्ये आपण पाहिले की यात फक्त दोनच प्रकारच्या शक्तींचा उपयोग होतो त्या शक्ती म्हणजे संपर्क बल आणि असंपर्क बल जेव्हा कोणतेही बल हे वस्तूला प्रत्यक्ष स्पर्श करून वापरले जाते तेव्हा त्याला संपर्क बल असे म्हणतात जेव्हा बल कोणत्याही स्पर्शाशिवाय किंवा वस्तूला हात न लावता वापरले जाते तेव्हा त्याला असंपर्कबल असं म्हणतात हे फळ खाली पडताना त्यावर कोणते बल कार्य करते हे तुम्हाला सांगता येईल का आपल्या पृथ्वीतलीच शक्ती तिच्याकडे कोणतीही वस्तू आकर्षित करते ही गुरुत्वाकर्षण शक्ती तिला खाली खेचते आहे हे कोणते बल आहे हे संपर्क बल आहे की असंपर्क बल आहे तुमच्या मित्रमैत्रिणींच्या सहाय्याने हे शोधून काढा बरं आता आपण संपर्क आणि असंपर्क बलाविषयी शिकलो आता काही उदाहरणातून ते कोणते बल आहे याचे वर्गीकरण करूयात कुत्र्याला ओढून नेणारा मालक लाथ मारून उडवलेला फुटबॉल बॅटने फटकावलेला बॉल, फटकाव बॉल फ्रीजचे दार आपोआप बंदवणे शीतपेय चार्ज केलेल्या पी व्ही सी पाईपच्या सहाय्याने हलवणे एकमेकांशी भांडाभांडी मारामारी करणारी मुले कुस्तीचा खेळ चुंबकीय बल इलेक्ट्रोस्टॅटिक बल आणि गुरुत्वाकर्षण बल ही बले असंपर्क बले आहेत स्नायूंचे बल हे संपर्क बलाचे उत्तम उदाहरण आहे घर्षण आता मी हे कंपास बॉक्स ढकलण्याचा प्रयत्न करतो हे ढकलण्यासाठी काहीतरी कार्य करावे लागते कंपास बॉक्स पुढे जाण्यापासून कोणती गोष्ट रोखते आता मी कंपास बॉक्स ओढतो मी त्यासाठी बलाचा वापर करतो आहे माझ्या बलाची दिशा ही तुमच्या उजव्या हाताला आहे लावलेल्या बलाच्या विरुद्ध एक बल काम करतो आहे त्यालाच घर्षण बल असं म्हणतात दोन वस्तू एकमेकींकडे सरकत असतात त्यावेळी त्यांना रोखणारे एक बल काम करत असते त्याला घर्षण बल असं म्हणतात घर्षण बल हे कोणत्याही हालचालीच्या विरुद्ध दिशेने काम करते जर हालचाल या दिशेने होत असेल तर घर्षण त्याच्या विरुद्ध दिशेने होते घर्षण बऱ्याचदा वाईट शक्ती म्हणून ओळखले जाते एखाद्या यंत्राची कार्यक्षमता घर्षणामुळे कमी झाली आहे असे खूप वेळा होते असे असले तरी घर्षण अतिशय गरजेचे आहे उदाहरणार्थ खेळे स्क्रू प्लायर बोल्ट इत्यादींसाठी हे बल अतिशय उपयुक्त असते घर्षणाशिवाय आपण चालू शकत नाही वॉयलिन वाजवू शकत नाही पाण्याने भरलेला ग्लास उचलू शकत नाही आता आपण कंपोस्ट बॉक्स लाकडी फळीवर ठेवू मी कंपोस्ट बॉक्सला माझ्या बोटाने खाली ढकलण्याचा प्रयत्न करतो ही काही सोपी हालचाल नाही तिथे घर्षण असते मी कम्पॉस्ट बॉक्सला दोरा बांधतो आणि तिला माझ्याकडे खेचतो आता मी इथे काही नाणी टाकतो नाण्यांचे वजन कंपोस्ट बॉक्सला पुढे नेईल जेव्हा नाण्यांची संख्या आठ होते तेव्हा कंपोस्ट बॉक्स तुमच्या उजवीकडे सरकतो कंपॉज बॉक्स आणि फळीमध्ये होणारे घर्षण कसे कमी करता येईल थोडा विचार करा फळीच्या पृष्ठभागावर थोडी फेस पावडर टाका आता पृष्ठभाग गुळगुळीत झाला आहे आता कंपोस्ट बॉक्स हलवण्यासाठी कमी नाणी लागतील ला। आता कंपॉज बॉक्स हलवण्यासाठी आठ ऐवजी सहा नाणी लागली या कंपोस्ट बॉक्स ऐवजी एखादा प्लॅस्टिकचा बॉक्स हलवण्यासाठी मला तेवढीच नाणी लागतील का प्लॅस्टिकचा बॉक्स हलवण्यासाठी मला आणखी कमी नाणी लागतील घर्षणाची तीव्रता दोन्ही वस्तूंचे पृष्ठभाग किती खडबडीत आहेत यावर अवलंबून असते जेवढा पृष्ठभाग अधिक खडबडीत तेवढे अधिक घर्षण होते घर्षणाने उष्णता निर्माण होते तुम्ही तुमचे दोन्ही हात वेगाने एकमेकांवर घासले तर तुम्हाला ते गरम झालेले जाणवतील आता मी हातावर थोडी लोणी लावतो हे लोणी वितळायला थोडा वेळ लागेल मी माझे हात एकमेकांवर घासून लोणी हातावर घेतल्यावर ते लवकर वितळते ही प्रतिमा थर्मोग्राफिक कॅमेरातून घेतलेली आहे यालाच इन्फ्रारेड कॅमेरा असंही म्हणतात हा कॅमेरा इन्फ्रारेड किरणांच्या सहाय्याने उष्णता निर्माण करून प्रतिमा घेतो ही प्रतिमा सामान्य कॅमेऱ्यातून घेतलेल्या दृश्य प्रकाशाचा वापर करून घेतलेल्या प्रतिमेसारखीच असते यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग तापमानाला वेगवेगळ्या वेग रंगछटांची प्रतिमा पाहायला मिळते आता आपण कंपोस्ट बॉक्स घेऊया कंपोस्ट बॉक्सला टेबलावर हळूच धक्का देऊन सरकवूया आता टेबलावर ज्याप्रमाणे पावसाचे पाणी पडते तसे थोडे पाणी शिंपडूया आता त्या पाण्यात काही थेंब गोडे तेलाचे घालून पुन्हा कम्पोस्ट बॉक्सला पुन्हा थोडा धक्का देऊ आता काय होईल अशीच परिस्थिती पावसाळ्यात रस्त्यांवर होते रस्ते ओले असतात आणि रस्त्यांवर गाड्यांमधून ऑइल सांडलेले असते रस्त्यावर ऑइल सांडलेले असताना त्यावरून गाडी चालवणे हा अतिशय धोकादायक असते अशावेळी या रस्त्यावरून गाडी घसरून अपघात गा होण्याची जास्त शक्यता असते आता मी कम्पॉस्ट बॉक्सवर हे डस्टर ठेवतो डस्टरचा सगळा पृष्ठभाग कंपोस्ट बॉक्सच्या पृष्ठभागाच्या संपर्कात येतो का म्हणजे शंभर टक्के पृष्ठभाग संपर्कात आहे का खरं तर नाहीच अगदी सूक्ष्म पातळीवर असं दिसतं अगदी लहानसा भाग एकमेकांच्या संपर्कात येतो असं दिसतं हे दृश्य एखाद्या पर्वत आणि दरीसारखे दिसते घर्षण हे एक उपयुक्त बल आहे आपल्या पायातील बूट जेव्हा रस्त्याला घासतात तेव्हा घर्षण झाल्यामुळे आपण पाय घसरून पडण्यापासून वाचतो आता तुम्ही तुमच्या आजूबाजूला घडणारे असे प्रसंग शोधून काढा जिथे घर्षण हे उपयुक्त बल ठरते संतुलित आणि असंतुलित बल आता मी हा दोरा या डस्टरला बांधतो जेव्हा मी दोरा वर उचलतो तेव्हा दोरा ताणला जातो जेव्हा मी दोरा वर उचलतो तेव्हा दोरा ताणला जातो का डस्टरचे वजन दोऱ्याला ताण देते आणि दोरा डस्टरला वर खेचण्याचा प्रयत्न करतो जर डस्टरचे वस्तुमान शंभर ग्रॅम असेल तर त्याचे वजन सुमारे एक न्यूटन असते वजन बरोबर वस्तुमान इंटू जी म्हणजेच गुरुत्वाकर्षणामुळे तयार होणारे त्वरण ज्याची किंमत नऊ पूर्णांक आठ मीटर प्रति चौरस सेकंद असते शंभर बरोबर शून्य पूर्णांक एक किलोग्रॅम म्हणूनच वजन बरोबर एम गुणिले जी म्हणजेच झिरो पूर्णांक एक किलोग्रॅम गुणिले नऊ पूर्णांक आठ मीटर प्रति चौरस सेकंद जे सुमारे एक न्यूटन असते जर मी ताण काटा घेतला आणि दाब मोजला तर तो एक न्यूटन आहे हा दाब अगदी डस्टरच्या वजना इतकंच आहे आपण असं म्हणू शकतो की दोऱ्याला दिलेला ताण आणि डस्टरचं वजन दोन्हीही सारखंच आहे म्हणजेच वस्तूंचे परिणाम आणि विरुद्ध दिशेने लावलेले बल हे संतुलित बल आहे आपण एक लाकडी ठोकळा पाण्यात टाकू तो पाण्यावर तरंगतो त्यावर पाण्याद्वारे वरच्या दिशेने ऊर्ध्व लावलेल्या बलाने ठोकळ्याचा पृष्ठभाग संतुलित केला आहे त्यालाच द्रवाचे ऊर्ध्वगामी बल असं म्हणतात ज्याच्याबद्दल आपण नंतर बोलू हा ठोकळा पाण्यात बुडण्यासाठी मला त्या ठोकळ्याला जड करावे लागेल का मी त्यावर काही वजन वाढवू का आता आपण त्यावर दहा रुपयाची नाणी ठेवूया नाणी ठेवल्यावर त्यावरचा दाब संतुलित राहिला नाही त्यावरील बलं असंतुलित झाली जेव्हा लाकडी ठोकळ्यावर वजन वाढवले तेव्हा लाकडी ठोकळा पाण्यामध्ये बुडला जर मी लाकडी फळीवर एक पुस्तक ठेवले तर गुरुत्व बल पुस्तकाला खाली ढकलते लाकडी फळी पुस्तकाला वरच्या दिशेने ऊर्ध्व दिशेने ओढते दोन बल ही सारखीच असतात परिणाम सारखे असले तरी दिशाविरुद्ध असल्याने पुस्तकात समतोल राहिला पुस्तकावर कोणतेही दुसरे बल काम करत नाही पुस्तक जसेच्या तसे त्याच जागेवर आहे आता मी रायटिंग पॅड म्हणजेच लिहिण्यासाठी लागणारा पुठ्ठा घेऊन त्यावर पुस्तक ठेवले जरी या पुठ्ठ्याचे एक टोक थोडेसे उचलले तर काय होईल काही वेळाने पुस्तक खाली घसरून येईल पुस्तक खाली घसरून येताना जमिनीशी झालेला ठराविक कोण हा महत्वाचा आहे पुस्तक लगेच खाली घसरून आलं नाही तर काही वेळानं खाली घसरेल असं का पुस्तकाला खाली घसरण्यापासून रोखणारे बल हे घर्षण आहे हे एक असंतुलित बल आहे ज्याने पुस्तकाची स्थिती बदलली आहे असंतुलित बल हे वेग निर्माण करते काही वेळाने हे थांबते आता मी रायटिंग पॅडवर काडेपेटी ठेवतो ही काडेपेटी ही पुस्तकाप्रमाणे खाली घसरून येताना तेवढाच कोण तयार होईल का तुम्ही वस्तूवर असणारे बल हे संतुलित की असंतुलित बल आहे हे ओळखू शकता का पहिले तुम्ही वस्तूंवर काम करणारे बल आणि त्याची दिशा सांगू शकता का दोन सारखेच परिणाम असलेले दाब विरुद्ध दिशेने कार्य करतात तेव्हा ते, ते संतुलित असतात जेव्हा त्यांचे परिणाम वेगवेगळे असतात तेव्हा दाब असंतुलित असतो आपण फिजिक्स डॉट कॉम सिम्युलेशन या आभासी प्रयोगशाळेची मदत घेऊया कोणत्याही वस्तूवर तीन प्रकारचे बल काम करते गुरुत्व बल साधारण बल आणि घर्षण बल जेव्हा रायटिंग पॅड उचलले गेले तेव्हा गुरुत्व वा बल वापरले गेले वजनामुळे वस्तूवर दोन बाजूने बल लावले जाते एक बल प्रतलाशी समांतर आणि दुसरे प्रतलाशी काटकोनात कार्य करते जर आपण रायटिंग पॅडचा टेबलाशी जाणारा कोण वाढवला तर प्रतलावरील वजनही वाढते एका ठराविक बिंदूला ते घर्षण शक्तीच्या बलापेक्षा जास्त असते आता ही दोन्ही बल असंतुलित होतात त्यामुळे वस्तू रायटिंग पॅडवरून खाली घसरते तुम्ही रस्सी खेच हा खेळ खेळला असा जोपर्यंत दोरीच्या दोन्ही बाजूला समान बल असते तोपर्यंत दोरीचे केंद्र एकाच ठिकाणी स्थिर असते जेव्हा बल असंतुलित होईल त्यावेळी ज्या बाजूचे बल जास्त असते ती बाजू त्या बाजूला असणारा गट जिंकतो सारांश आपण दोन प्रकारच्या बलाविषयी चर्चा केली संपर्कबल आणि असंपर्कबल आपण घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या बलाविषयी माहिती घेतली दैनंदिन जीवनात घर्षण बलाची भूमिका कोणकोणत्या ठिकाणी आहे ते, ते शोधून काढा